नमस्कार, मी गणेश आचबल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, 2024 वर्ष सुरू झालं आणि ते आपल्यासाठी बरंच काही नवीन घेऊन आलं. आणि ज्याप्रमाणे जसे अनेक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले, तसेच याच महिन्यात 24 जानेवारीला एक नवीन कोर नाटक आपल्या रंगभूमीवर येते. त्या नाटकाचं नावच आहे मुक्काम पोस्ट आडगाव. आणि त्यानिमित्ताने नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि बरंच काही असणारे, अर्थातच पुरुषोत्तम बेरडे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. सर्वप्रथम स्वागत तुमचं आमच्या चॅनलतर्फे. आणि बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती की तुमच्याकडनं काहीतरी नवीन प्रोजेक्ट यायला पाहिजे आणि 2024 तो येतोय. तर मुक्काम पोस्ट आडगाव विषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी संवाद नक्की साधा. नमस्कार, मी पुरुषोत्तम बेरडे. अष्टविनायक प्रकाशित, स्नेहा प्रदीप आणि अकॅडमी ऑफ सिनेमा अँड थिएटर निर्मित मुक्काम पोस्ट आडगाव हे नाटक येत्या 24 जानेवारीला यशवंत नाट्यगृहामध्ये शुभारंभाच्या प्रयोगाच्या निमित्ताने घेऊन येतो. त्यानंतर त्याचे प्रयोग चालूच आहेत, म्हणजे असा काय प्रयोग लागले. त्या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की हे खूप वेगळ्या पद्धतीने हे नाटक केलं. आणि सगळंच ज्याला म्हणतात ना की मनमोहन देसाईच्या सिनेमातर्फे योगा, 3 महिन्यापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं की जानेवारीत माझं कुठचं नाटक येत आहे, तर मी कदाचित त्याला जाऊबाई जोरात, पार्ट 2 किंवा खरा अजून 2 लाईनअप जे सांगितलं असत, या नाटकाचं कुठे नावच नाही. बरोबर. तर असं एक झपाट्याने हे घडत गेलं. एका माणसाच्या महत्वाकांक्षेतून हे नाटक निर्माण झालेलं आहे. प्रदीप आडगावकर हे एका फार्मास्युटिकल कंपनीचे CEO म्हणून त्यांनी व्हॉलंटिअरली घेतली. अचानक त्यांच्या पत्नीचं निधन झालं आणि त्यांना एकदम हलवण्यात आलं. आणि गेली 10-15 वर्ष ते त्यांच्या गावाकडच्या गोष्टी मित्रांमध्ये, पार्ट्यांमध्ये सांगायचे आणि तो परफॉर्मन्सला टाळ्या घेऊन जायचं. बरं. त्यांना अनेक लोकांनी सांगितलं की तुम्ही याचं काहीतरी करा, लोकांसमोर या. पत्नीने पण त्यांच्या सांगितलं की कुठच्या तरी मोठ्या दिग्दर्शकाला जाऊन भेटा, त्याने त्याच्याकडून ते करून घ्या. त्यांनी प्रयत्न पण केले 10-15 वर्ष, पण त्यांना त्याचं मिळालं नाही. असं कारण अलीकडच्या काळात त्यांना योगायोगाने एका प्रोजेक्टच्या निमित्ताने माझी भेट झाली. आणि त्यांनी माझ्याकडे पण पूर्वी प्रयत्न केला होता, पण मी त्यांना भेटलो नव्हतो. त्यांनी त्यांचं एक पात्री व्हिडिओ त्यांनी जो केला होता, त्यांचा परफॉर्मन्स तो मला दिला आणि मला तो आवडला. बर. त्याच्यामध्ये मला आवडला आणि मी त्यांना म्हटलं वा छान आहे, देऊन टाकलं त्याला परफॉर्मन्स. तर ते म्हणाले की नाही, मी तुम्हाला बघायला दिलं एवढ्यासाठी की तुम्ही याचं काहीतरी करा. अरे म्हटलं मी काय करा, सुंदर एनर्जीच्या मुलांनी ते केलं होतं, म्युझिक होतं त्याच्यामध्ये आणि पण एक पात्री म्हणलं तुमचा हात लागल्यावर याचं जे काय होईल मला मान्य. मी विचार केला की एवढा माणूस आग्रह करतोय, इतका टॅलेंटेड माणूस आहे, म्हणजे ते मातीमध्ये रुजलेलं बी आहे. खरं ते दिसत नाही. बरोबर. ते आहे, त्याला बाहेर यायचंय, त्याला मोठं व्हायचं त्या बी. मग त्याला कोणतरी मशागत करणारा शेतकरी बाई, तो शेतकरी त्यांना माझ्यामध्ये दिसत. मुळात ते स्वतः शेतकरी, मुळात ते स्वतः फार्मास्युटिकल ऑलमोस्ट डॉक्टर आहे, शास्त्रज्ञ आहे. गायीवर त्यांचा प्रचंड रिसर्च आहे आणि महाराष्ट्रात ते 27 गायींचा जगभरातला रिसर्च आणि ते त्याच्यावर तासन तास बोलू शकतो. आयुर्वेदावर त्यांचा रिसर्च आहे, मराठी वाङ्मयावर रिसर्च आहे, पुस्तकांचे शौकीन आहे. आणि पारंपरिक शेतकरी महाराष्ट्रातला सधन शेतकरी ज्याला म्हणतो की जो समृद्ध आहे शेतीने, त्यांचा स्वतःचा आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या गोष्टीवर विश्वास नाही. ते भरपूरपणे असं त्यांचं म्हणणं आहे. बर. त्यांनी स्वतः 3-4 हजार शेतकऱ्यांना डेव्हलप केलंय. भारतातली सगळ्यात मोठी गटशेती आहे ती त्यांची. त्याचा ते लीडर आहे. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे ह्याच्याबरोबर काहीतरी माझं मला करता येईल. मी ते हो म्हटल्यावर त्यांना प्रचंड आनंद. मग ते एक प्रोसेस ठरली या नाटकाची. त्या प्रोसेसच्या थ्रू त्याचा आता पहिला ती प्रोसेस आहे, सांगतो तुम्हाला नक्कीच. आणि हे कसं करायचं, याचं स्क्रिप्ट रेडी नाही, त्याचा परफॉर्मन्सची आयडिया रेडी नाही, पण तेच आहे ना, यावर्षी किती पीक येणार आहे, कोणा तुमच्या शेतकऱ्याला पीक येणार, त्याचं उगवणार नाही सर, पण कसं जास्त काढायचं, ते कसं
मोठ्या प्रमाणात काढायचा आणि त्याच्यातून कसं परत सधनता निर्माण करायची, वैभव कसं, हे सगळं त्या शेतकऱ्यांना नॉलेज असेल तर बरोबर. मी मला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अशा दिसल्या की अरे ह्याच्यामध्ये करण्यासारखं खूप, त्याच्यामध्ये त्यांनी असे म्हणजे पेरलेल्या आहेत गोष्टी की त्या मला फक्त दिसत आहेत, त्याचं काय करायचं ते मी ठरवेन प्रोसेस. आणि मग ती प्रोसेस सुरू आहे. ऑडिशन मध्ये इतकी सगळी मुलं आणि मी पर्टिक्युलरली कोणी एस्टॅब्लिश कलावंत, सगळी नवीन कलावंत, सगळी नवीन घेतली. कारण मला रिहर्सल जसं एक पेंटिंग करतो ना, सगळे रंग असे गुळून समोर ठेवलेले असतात बरोबर, आणि मला पाहिजे तो कलर, मला पाहिजे तो सुकायचा आधी मी तो अप्लाय केला. एक अप्लाइड थिएटर मी उभा केला. रिव्ह्यू हा नाट्य प्रकार एक आहे, रिव्ह्यू नावाचा, जो आतापर्यंत आपल्याकडे व्यावसायिक रंगभूमीवर सई परांजपे माझे गुरु दामू केंद्रे यांनी हँडल केले, त्या रिव्ह्यूची मला आठवण आहे. आणि हा एक लोककलात्मक सकल कलांचा रिव्ह्यू आहे, त्या माध्यमातून हा परफॉर्मन्स केला. त्याच्यामध्ये मराठवाड्यात त्यांना सामोऱ्या गेलेल्या अनेक कला, लोककला संगीत रूपाने, काव्य रूपाने, परफॉर्मन्सच्या रूपाने, जत्रा, यात्रा, सगळं. शंकरपट नावाची बैलगाडीची शर्यत आहे ती पण याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला तो आज शंकरपट हा प्रकार मराठवाड्यामध्ये इतका जबरदस्त त्याला व्यूअरशिप आहे, ते तुम्ही एखादा होर्डिंग लावलं ना तर त्याला लोक त्या सिनेमाला येतील मुंबई, इतकी गर्दी त्याला असते. तर हे सगळे प्रकार मला त्या सगळ्या रिसर्च मध्ये दिसले. आणि किती हार्डली 1.5-2 महिन्याचा ड्युरिंग प्रोसेस. त्या मांडली प्रदीप माडगावकरांना खूप गप्पा मारायचे सगळे, ते बोलतात आणि ते बोलतात तसं करतात. त्यांनी अनेक शेतकऱ्यांची आयुष्य, अनेक मित्रांची, अनेक अनेक लोकांच्या वक्तव्य पडलेले आहे जे मग बरोबर. तर ते सगळं कॅरेक्टर त्यांच्या परफॉर्मन्स मधून पण येतो. अच्छा. ते सगळ्या मधल्या मुलं मुली पटकन गाणी म्हणतात, पटकन नाचतात, पटकन कॅरेक्टर होतात, झटकन तिथं बाजवायला बसतात, अच्छा, झटकन वेश मधून येतात. ह्या सगळ्या गोष्टी ड्युरिंग रिहर्सल्स. आणि हे जे आहे हे लोकांपर्यंत अतिशय इझी प्रमाणात पोहोचलं पाहिजे. त्यासाठी खंबीर डिस्ट्रीब्युटर पाहिजे सिनेमाला. बरोबर. तसं अष्टविनायक प्रकाशित हे डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रात विविध जागी याचे, अनेक शहरांमध्ये याचे प्रयोग पुढे होणार हे नक्की. आणि ही अपॉर्च्युनिटी असते ती फक्त आहे, अपॉर्च्युनिटी हे कळलं पाहिजे. खरं ती मी हे केली, ग्रॅप केलेली. निर्माता, दिग्दर्शक, संगीतकार, याचा संगीतकार म्हणून मी 4-5 गाणी माझी स्वतःची कंपोज केली, पण संगीत संयोजन मी केलं. त्याच्यामध्ये ज्ञानोबा उत्पादनापासून डॉक्टर गणेश चंदन शिवेच्या कथा गाणी आहेत, वाड आहे, छक्कड आहे, लावण्या आहे, नाट्यसंगीत विद्याधर भोकल्यांचं नाटक, त्यांचं नाट्यसंगीत हे मराठवाड्यामध्ये झालेलं. म्हणजे यांच्या गावात सगळ्या घडलेल्या गोष्टी रिक्रिएट केलेल्या असतात रेडिओमध्ये. तिथल्या फोक फॉर्म्स आहेत, तिथे शेतकऱ्यांची गाणी आहेत, शेती आहे, पूर्ण पॅकेज आहे. म्हणजे पूर्ण पॅकेज आहे. 2 तासाचं हा विथ इंटरवल 2.5-2 तासाचा पूर्ण असा भरभरून सगळं येण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून तो प्रयत्न मिळवण्यासाठी पहिला प्रयोग होईपर्यंत आपण गृहित धरतो की हे छान होईल. त्या रिहर्सल कडक झाले पाहिजे, त्यांच्यामध्ये ते उतरलं पाहिजे. तू यायच्या आधी आम्ही तो परफॉर्मन्स ट्रेलर दाखवला 10-15 मिनिटाचा, आणि तो ट्रेलर सुद्धा रिहर्सल कारण नवीन मूल. बरोबर. रिहर्सलला 2-10 सकाळी 10-3 पूर्ण वेळ दिलेली. बरोबर. दुसरं काहीच नाही, नोकरी नाही. बरोबर. दुसरीकडे सिरियल नाही, दुसरं नाटक नाही, असेच लोक डेडिकेटेड घेतले. म्हणजे तू सिरियल मध्ये काम करणार असेल तर सिरियल नाटक. बरं. एवढं स्ट्रिक्ट मिळालं ऑडिशनलाच. बाबा छुप काहीच नाही, माझं हे आहे, माझं ते मला तर ते कसे गाणार आहे. सुरत गाणं दाखव, ऑडिशन मध्ये नाचून दाखव, थोडं रास्ता येताना चालेल. ओके. बरं. पण वेळ भरपूर, पूर्ण वेळ देणार. मी सांगेन तेव्हा रिहर्सल, मी सांगेन तेव्हा त्या पद्धतीने कबूल झाली आणि त्यांनी त्यांचे सहकार पाहिले. त्याच्यामध्ये त्यामुळे तो रिझल्ट उत्तम. खत, उत्तम लावणी, उत्तम पेरणी, भले पाऊस येऊ ना येऊ, साधं आढावा म्हणतात ना की अमेझॉन मध्ये पण शेती होते. इस्रायल सारख्या देशात जिथे पाणी नाही अशा देशात शेती प्रधान देश आहे.
आपणच करतो पाऊस नाही आत्महत्या असा सगळा प्रकार. म्हणजे खरोखरच बघा, मुक्काम पोस्ट आडगावच्या निमित्ताने एक मस्तपैकी पॅकेज आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा प्रत्येक माणसाने 24 जानेवारीपासून जेव्हा जेव्हा प्रयोग असतील तेव्हा तेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा निश्चितपणे तिकीट काढून या नाटकाला नक्की जायचं आहे. नाटकाचं नाव आहे मुक्काम पोस्ट आडगाव, आणि त्यानिमित्ताने दिग्दर्शक निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांना आपण चॅनलतर्फे खूप शुभेच्छा देऊया. धन्यवाद. चॅनलला पण माझ्या शुभेच्छा. जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करावं आणि पाहावं. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.